आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास ही अंगारगाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे एचए ग्राउंड पिंपरी चिंचवड आपली कालवा सल्लागार समितीची बैठक होती. त्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांची स्मृती दिन होता. रयत शिक्षण संस्थेचा सालाबाद प्रमाणित एजीएम आणि पदाधिकारी निवडीची बैठक असली. मिटिंगचा निरोप 8 तारखेला मिळाला आणि म्हणून लगेच 9 ला सकाळी या मिटिंगला दिलीप कोळसे पाटील साहेब काही उपस्थित राहू शकले नाही आणि अमोल कोल्हे उपस्थित राहू शकले नाही, कारण अचानक निरोप. मी नारायणगावच होतो पण घाईघाईने मी माझे सगळे कार्यक्रम कॅन्सल करून घेतो, उपस्थित राहिलो म्हणून ते नव्हते. म्हणून ह्याच्याबद्दल आपली मागणी असं केली नाही, अजिबात नाही. अभ्यास माझा पक्का आहे, पूर्ण आहे. 1.2 TMC मानिडोमधून 400 MCFT सोडायचं असं प्रपोजलमध्ये तिथं होतं, त्याची मला मान्यता होती. वडजमधून 0 सोडायचं आणि पिंपळगाव दोघ्यातून पिंपळगाव दोघ्याच्या कालव्याचं आवर्तन संपल्यानंतर पिंपळगाव दोघ्यातून 2 TMC डेड स्टॉपमधून सोडायचं असं मी तिथं मांडलं होतं, त्याची मान्यता या कालवा सल्लागार समितीची बैठक दिली नाही. आणि सगळ्यांनी मिळून आपण प्रेशर केला, मिनिट्स ऑफ मिटिंग काल अधिकृत मला मिळालेले आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही असं करणार नाही असे वारंवार दुमाळा साहेब, सांगळे साहेब, माने साहेब हे मला सातत्याने सांगत होते. कारण मी जे काय बोलत होतो ते कायद्याने बोलवतो. जोपर्यंत अधिकृत सहीचा अधिकार किंवा निर्णय हातात घेत नाही, मिनिट्स येत नाही, तोपर्यंत हवेत गप्पात मारण्यात काही अर्थ नाही. काल दुपारी जसं मला मिळालं तसं मी अधिकाऱ्यांशी बोललो, चंद्रकांत दादांच्या PNला फोन केला, लगेचच पत्रकार परिषद घेतली. मी पत्रकारांना पण 2:30 फोन केले की तुम्ही 3 वाजता सगळे या आणि तिथून पुढे सगळ्या नेतेमंडळांना आणि कार्यकर्त्यांना फोन करा. दोन याच्या आधी मी कोणाला केला का फोन? मी काल दुपारपासून सगळ्यांना सांगायला सुरुवात, पण गैरसमज नको कोणामध्ये. मी माझ्या कर्तव्याशी निष्ठेने पार पाडतोय, त्याच्याबद्दल मला कुठलं राजकारण आणायचं नाही आणि कुणी आणू नये या मताखाली आहे मी. आम्ही जे आता निवेदन तुम्हाला देतोय हे निवेदनचं मी वाचन करू नको. मान कालवा सल्लागार समिती कुठली प्रकल्प आणि त्याची प्रत आम्ही केली आहे जिल्हा अधिकारी आणि इरिगेशनचे समिती सचिव सांगले साहेब. महोदय, दिनांक 9 मे 2023 रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उन्हाळी आवर्तन करण्याचे ठरले. वास्तविक पाहता हे आवर्तन 1 जून पासूनच करणे योग्य राहील असे जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझे मत व्यक्त केले व समितीचे सचिव यांनीही अशी प्रस्तावना सल्लागार समितीमध्ये केली होती, प्रस्तावना केली होती. परंतु नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे आवर्तन आत्ताच सुरू करण्यात यावे या मागणीनुसार समिती सचिवांनी जुन्नर तालुक्याच्या हक्काचं पाणी खाली 2022-23 सुरू करण्याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे, आमदार अतुल बेनके, आमदार अशोक पवार, आमदार बबनराव पासपुते, कालवा सल्लागार समितीचे सर्व सदस्य, सल्लागार कालवा सल्लागार समितीचे सचिव अधीक्षक अभियंता सांगळे साहेब व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुकडी डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन पुढील 30 दिवस चालू ठेवता येईल व त्यासाठी पिंपळगाव जोगा धरणातून मृत साठा 3 TMC पाणी घ्यावे लागेल अशी मांडणी जलसंपदा विभागाने केली. आमदार राम शिंदे व रोहित पवार यांनी विरोध दर्शवून पाणी लगेच सोडण्यात यावे अशी मागणी केली. यावर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून 3 TMC पाणी घेण्यास विरोध दर्शवला व त्याऐवजी 2 TMC पेक्षा जास्त पाणी काढू नये अशी मागणी केली. तसेच मृत साठ्यातून पाणी घेणे प्रकल्प अहवालाचा भाग नसताना सदर पाणी वापरल्यास व पुढील वर्षी पावसाळा अपेक्षेनुसार न झाल्यास पिंपळगाव जोगी डाव्या कालव्यावरील खरीपाच्या आवर्तनावर विपरीत परिणाम होईल अशी भीती व्यक्त करून पिंपळगाव जोगे धरणातून मृत साठ्यातील पाणी घेण्यास विरोध दर्शविला. तसेच टिंबे, मानिवडो, वडस व येडगाव येथील 15 जुलैपर्यंत पिण्यासाठी पुरेसा पाणी साठा राहील याबाबत दक्षता घ्यावी असे सुचवताना कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन 30 मेपासून सुरू करावे जेणेकरून पिंपळगाव जोगे धरणाचा उपयुक्त साठ्यातून
कुकडी डावा कालवा आवर्तनासाठी पाणी घ्यावे लागणार नाही अशी मागणी केली. या मागणीनंतरही दिनांक 22 मे पासून हे आवर्तन सोडण्यात येणार असून जुन्नर आंबेगाव तालुक्यातून धरणांची पाण्याची सध्याची स्थिती, मृत साठ्यातील अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर भविष्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबतची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यवस्थितरित्या काला सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना सविस्तररित्या न देता डायरेक्ट कालवा सल्लागार समितीच्या मिनिट्स ऑफ मिटिंगवर त्यांची सही घेऊन तो आदेश काल काढला, म्हणजे 13 मेला निर्णय घेतल्याने जुन्नर तालुक्यातील समिती सचिवांनी जुन्नर तालुक्याच्या हक्काचं पाणी खाली सोडून देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते व आपली दिशाभूल करून या आदेशावर आपली सही सुद्धा घेतलेली आहे. आता कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष हे वास्तविक पात्र जलसंपदा मंत्री असतात, ते आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, पण त्यांचा बाकीचा व्याप पात्र त्यांनी पालकमंत्र्यांना दिलं, त्याच्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, पण अशा पद्धतीने त्यांच्याकडे मागणी मांडणी करून जे सहाय्य घेतात ते चुकीचे आहे. आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी व सर्व पक्षीय नेते मंडळी या पत्राद्वारे आपल्याला विनंती करीतो की तसे करण्यात येऊ नये जसं मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये लिहिलं तसे, अन्यथा नाईलाजानी जुन्नर तालुक्यात मोठे तीव्र आंदोलन करून धरणातून एक थेंबही पाणी सोडून दिले जाणार नाही. आम्ही आवर्तनाच्या विरोधात नाही, परंतु ज्या तारखेला आणि ज्या प्रमाणात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे त्यास आमचा तीव्र विरोध आहे. तर मला पोलीस विभागाचे तुम्ही इथं आलेले आहेत, महसूल विभागाचे अधिकारी आले, जलसंपदा माझ्या तिघांनाही तुम्हाला सांगणे, मागच्या वेळेस एकदा प्रकार घडला होता, मानिक टो धरणाचं पाणी पोलीस बंदोबस्त सोडलं होतं, तशी वेळ आमच्यावर काही येऊन देऊ नका, आणि तुम्ही जरी आणली तरी आम्ही आता यावेळेस काही गप्प बसणार नाही, तीव्रतेने आम्ही सगळे एकत्रितपणे सामोरे जाणार. हे तुम्ही वरिष्ठ सगळ्या लोकांना तुम्ही तिघांनीही ते लक्षात आणून द्यावे. आणि इथं इरिगेशनचे अधिकारी कोण आले आता इकडे पुढे मी तुमच्या म्हणजे इरिगेशनचे अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगतो, जर काय उद्या निर्णय झाला त्यांनी काहीतरी तुम्हाला सांगितलं तर आम्हाला तिघा चौघांना विचारल्याशिवाय मानेगडोचे दरवाजे उघडायचे नाही. जर मानेगडोचे दरवाजे उघडले तर सगळे कार्यालय सगळे अधिकारी तिथं आम्ही काय करू हे आता आशा ते आहेत. म्हणून मला तुम्हाला विनंती आहे की काहीतरी आदेश आला तर आम्हाला पहिलं तो कानावर घाला आणि त्यानुसार इथला कायदा आणि सुलभ राहील. आम्ही सामंजस्याने तुम्हाला शांततेत निवेदन देतोय, याचा अर्थ तुम्ही काही करायचं हे चालणार नाही, हे शांततेत निवेदन आम्ही सगळे नेते मंडळी देतोय. पुढील जे असेल ते समन्वयाने चर्चा करायची, परस्पर जर केलं तर आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद, जय हिंद. आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास. ही अंगार गाथा शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे 11 मे ते 16 मे HA ग्राउंड पिंपरी चिंचवड